नमस्कार, मी कविता. इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. नगरसेवक दया गायकवाड यांच्या निधीतून शंखेश्वर रेसिडेन्सी टावरी पाडा अंतर्गत रस्त्याचा कामाचा शुभारंभ झाला. गेली 2-3 वर्षे येथे रहिवासी बिल्डर दिनेश मेहता यांच्या बरोबर पाठपुरावा केला, परंतु त्याला यश आले नाही. शेवटी येथील रहिवासी व प्रभाग अध्यक्ष बजरंग तांगडकर यांनी नगरसेवक दया गायकवाड व रहिवासी सोबत मई 2017 मध्ये चर्चा केली. नगरसेवकांनी 2 महिन्यात 15 लाख रुपयाचा निधीतून काम मंजूर केले. तांत्रिक अडचणीमुळे ते लगेच सुरू होऊ शकले नाही. आज हे काम सुरू केले. प्रमुख उपस्थिती आमदार नरेंद्र पवार, नगरसेवक दया गायकवाड, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन म्हात्रे, कल्याण ओबीसी अध्यक्ष श्याम केने, शालिक टावरे, गुरुनाथ टावरे, दास जाधव उपस्थित होते. यावेळी संखेश्वर सोसायटीतील रहिवाशांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच आमदार नरेंद्र पवार व नगरसेवक दया गायकवाड यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन गौरीपाडा प्रभाग अध्यक्ष बजरंग तांगडकर यांनी केले. विनोद शेलकर, विशाल जगताप, भरत पाटील, रत्न पारखी, बिराजदार ॲडव्होकेट शिरवाडकर, दिलीप सिंग, भरत क्षीरसागर, सुबे सर, कोली सर, योगेश शिंदे, सुनील चव्हाण, धांडे, पोरटे, ओमप्रकाश शर्मा, काळे सोसायटी सदस्य उपस्थित होते. सर्व नागरिकांनी दया गायकवाड यांचा आभार मानले. आपल्या प्रभागामध्ये तो आणण्यासाठी खूप धडपड करत असतो आणि पत्रकार मित्र सर्व रहिवासी आणि ज्यांनी ज्यांनी आता सत्कार केले ते सर्व रत्नपारखी, जगताप, पोटे, सर्व सिनियर सिटीजन, मगाशी भगिनींनी पूजन केलं त्या सर्व बहिणी आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज खरंतर गणपती बाप्पाचा जन्मदिवस आणि त्या शुभमुहूर्तावरती आज आपल्या या रस्त्याचा विषय आज 15 लाखाचा निधी देऊन दयाशेट गायकवाड यांनी भूमिपूजन करून आज मार्गी लागतोय ही अत्यंत समाधानाची बाब आहे. अर्जुनदादा म्हात्रे, ओबीसी सेलचे अध्यक्ष श्यामदादा केने आणि आमचे मित्र शाळिक टावरे, गुरुनाथ टावरे, दास जाधव, हे सगळे इथं उपस्थित, यांचे सर्वांचे प्रभाग क्रमांक 5 मध्ये अगोदर मी स्वागत करतो. बजरंगने बरंच काही सांगितलंय तर मला काय भाषणकार त्याने काय ठेवलंच नाही, म्हणजे काय मी काय बोलू आणि काय नाही. त्यांनी सगळी कामं आपली सांगून दिल्या, तरी पण मी परत एकदा सांगतो की जो हा जो अंतर्गत रोड जो आपला आहे, या रोडसाठी बजरंग आणि तुमच्या पूर्ण टीमने संकेश्वरच्या 2 वर्ष त्या बिल्डरचा पाठपुरवठा केला की आम्हाला रोड बनवून दे. त्याने रोड बनवून दिला नाही, लोकांनी मेल टाकले, भरपूर काय काय केलं पण त्यांनी नाही करून दिलं. त्याच्यानंतर तुमच्या कमिटीने माझ्याकडे प्रस्ताव ठेवला की साहेब तुम्हीच हा रोड बनवून द्या, तर मी माझा 15 लाखाचा निधी देऊन आपला तो स्टार्ट टू हा एंडपर्यंत इथला रोड पूर्ण तयार करून देतो. त्यानंतर बजरंगने मला ह्याच महिन्यात 8-10 दिवसापूर्वी सांगितलेला की आपल्याला बस स्टॉप चालू करायचं आहे. दिले ते फक्त इलेक्शन पुरते असतात आणि त्यांनी बस चालू केली त्यानंतर कुठलाच पाठपुरवठा नाही, ती बस बंद झाली. त्याच्यानंतर बजरंगने मला सांगितलं की बस चालू करायची, मी म्हटलं बस चालू करायची तर ती बंद नाही झाली पाहिजे, त्याच्या अगोदर आपण बस स्टॉप टाकून घेऊ, म्हणजे तो महापालिकेत त्याची नोंद असेल का इथं बस स्टॉप आहे, तर आपण त्याप्रमाणे इथं बस स्टॉप चालू केला. त्याच्यानंतर आता हा आपला रोड संपल्यानंतरच लगेच आपण इथं ज्येष्ठ नागरिकसाठी एक ज्येष्ठ नागरिक कट्टा घेतो, हा रोड झाला का लगेच ते काम चालू करू. आणि हे सगळं होऊनही आपले आमदार साहेब यांनी आपल्या गौरीपाडा तलावाला 3 कोटी रुपये निधी दिला आहे आणि त्याचा कार्यक्रम 26 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता आहे, तर आपण सगळे त्या कार्यक्रमाला या, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.